पुढचे एक ब्रेकिंग बातमी, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही। ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आमदार रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचा जो परिणाम आहे तो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर होणार नसल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। पंच झाले, जे उपसरपंच झालेत, जे सदस्य झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो। ज्या पक्षाला असं वाटतं की त्यांचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना अभिनंदन करतो। पण ग्रामपंचायतचं इलेक्शन हे कुठेही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेची दिशा हे दाखवत नसतं। त्यावेळेस मुद्दे वेगळे असतात, महाराष्ट्राच्या लेवलचे मुद्दे असतात, गाव लेवलचे नसतात। पण तरीसुद्धा ज्या ज्या पक्षाला जल्लोष करायचा त्यांनी तो करावा। पण लोकसभा आणि विधानसभामध्ये आज लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती 100% तिथं दिसून येईल, कारण लोकांचं कुणी आज ऐकत नाही आणि अतिशय वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिथं आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतील।